गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन दिवस मुळाक्षरांची उजळणी केलेली. आता आपण मात्रा नसलेले दोन अक्षरी शब्द, तीन अक्षरी शब्द, चार अक्षरी शब्द याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण त्याच्या पुढचा अभ्यास करणार आहोत. आज आपण ज्याचा त्याच्या पुढचा अभ्यास करणार आहोत ते आहे आचे स्वरचिन्ह. कसले आचे स्वरचिन्ह? मला सांगा, आपलं स्वर आहे त्याच्यातील पहिला स्वर आहे कुठला? ओ. आणि दुसरा स्वर कोणता आहे? आ. मग आज आपल्याला आचे स्वरचिन्ह बघायचं. आचे स्वरचिन्ह म्हणजे मला सांगा हे कोणतं मुळाक्षर आहे? हे मुळाक्षर आहे ओ. आणि जेव्हा आपण आ म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणतोय? ही उभी रेषा देतो, त्याच्या बाजूला ही उभी रेषा देतो. त्या उभ्या रेषेला काय म्हटलं जातं? त्या उभ्या रेषेला काना असे म्हणतात. त्या उभ्या रेषेला काना म्हणतात. मग अला काना लावला की त्याचा उच्चार कसा होतो? आ. त्याचा उच्चार कसा होतो? आ. मग आपल्याला आचे स्वरचिन्ह म्हणजे हा जो पाना आहे, हा जो पाना आहे तो आपल्याला प्रत्येक मुळाक्षराला लावायचा आहे. हे करते नियम काय आहे? व्यंजन आहे. मग हा जो कानाचं स्वरचिन्ह आहे ते प्रत्येक व्यंजनला आपल्याला लावायचे. मग जसं कानाचं स्वरचिन्ह अला लावलं की त्याचा उच्चार काय होतो? आ. तसंच ते स्वरचिन्ह जेव्हा या अक्षराला लागतो तेव्हाही त्याच्या उच्चारामध्ये बदल होतो. तर पहिल्यांदा आपण त्याचं स्वरचिन्ह लावूया. हे जर म्हणजे स्वरचिन्ह लावायचं म्हणजे काय? पहिल्यांदा तुम्ही वहीमध्ये क ते ञ मुळाक्षरांचं लेखन करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला क ते ञ मुळाक्षर झालेली आहे तर व्यवस्थित सुंदर हस्ताक्षरात या क ते ञ मुळाक्षरांचं वहीमध्ये लेखन करून घ्यायचं आहे. मी मग जसं वहीमध्ये लिहिलं आहे तसं तुम्ही आधी पहिल्यांदा या मुळाक्षरांचं वहीमध्ये लेखन करा. आता लेखन करून झालेलं आहे. आता लेखन करून झाल्याच्या नंतर आपण त्याला कानाचे स्वरचिन्ह दिले आहे. कानाचे स्वरचिन्ह द्यायचं म्हणजे काय करायचं? ह्या कच्या बाजूला ही उभी रेषा द्यायची. मग ही कच्या बाजूला ही उभी रेषा दिली, अला उभी रेषा दिली म्हणजे काना दिल्यावर असं काय झालं? आ. तसं कान कला बाजूला ही काना दिल्याच्या नंतर त्याचा काय उच्चार होतो? का. बरोबर. तर पहिल्यांदा आपण सगळ्या मुळाक्षरांना एक कानाचे स्वरचिन्ह देऊया. आधी सगळ्या मुळाक्षरांना कानाचं स्वरचिन्ह द्या. तुम्ही व्यवस्थित त्याच्या बाजूला एकदम चिकटूनही द्यायचं नाही आणि जास्त. हे बघा काही काही मुलं असं लिहिते एकदम बाजूला आणि काही काही जण असं एकदम लांबी देते. एवढं लांब असं चालणार नाही. व्यवस्थित त्याच्या बाजूला हे कानाचं स्वरचिन्ह द्यायचं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित द्या हा कानाचे स्वरचिन्ह. माझ्या बरोबरच तुम्ही वहीमध्ये आधी पहिल्यांदा मुळाक्षरांचं लेखन करायचं आहे आणि मुळाक्षरांचं लेखन करून झालं की हे कानाचे स्वरचिन्ह प्रत्येक व्यंजनला द्यायचे आहे. आता इकडे वेगळा रंगाचा पेन वापरला आहे पण तुम्ही सिस पेन्सिलनेच लिहायचं आहे. तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी वेगळा पेन वापरला आहे ते. पण तुम्ही त्याचं लेखन सिस पेन्सिलनेच करायचं आहे. झाले. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक व्यंजनला कानाचं स्वरचिन्ह दिलं. आता कानाचं स्वरचिन्ह दिल्यावरती त्याचा उच्चार बदलतो. तर आता मी त्याचा उच्चार कसा बदलतो ते मी वाचन करून दाखवणार आहे. तुम्ही माझ्या मागून त्याचं वाचन करायचं आहे. का, खा, गा, गा. आता तुम्हाला पण नंतर निय येतो. पण नियचं एकूण आपल्याला बघायचं आहे ते फक्त वाचनामध्ये येतं. पण जेव्हा आपण हे स्वरचिन्ह पाहणार तेव्हा हे उभीच मुळाक्षर त्याच्यामध्ये येणार आहे. सा, छा,
la wa sha sha sa ha ra sha nya. विद्यार्थी मित्रांनो, आता त्याला कागदाचं स्वर चिन्ह दिल्यावर त्याचा उच्चार कसा बदलतो हे आपण पाहिलं. माताई आपण काय म्हटली, अक्षर पाहिली माताई. आता आपण दोन अक्षरी मात्रा नसलेले शब्द पाहिले, मात्रा नसलेले शब्द पाहिले ना, तीन अक्षरी चार घेत. माताया आच्या स्वरचिन्हावरून काना दिल्याच्या नंतर त्यापासून येणारे शब्द आपण पाहणार आहोत. तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 16 तुमचं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे, त्यामुळे मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 16 काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचं मी वाचन करणार आहे, तुम्ही माझ्या मागून त्या शब्दांचं वाचन करायचं आहे. आ शाळा चारा माता ना खाट काम दाम आया पाया गारा बार माया आवळा राजा सावळा कावळा बावळा पालक लाड. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज स्वरचिन्ह दिल्याच्या नंतर त्याच्या अक्षरांमध्ये होणाऱ्या उच्चारांचा बदल, आज स्वरचिन्ह कसं द्यायचं, ते आज स्वरचिन्ह दिल्याच्या नंतर त्याच्या उच्चारामध्ये होणारा बदल हे पाहिलं. त्याचप्रमाणे कानाचे शब्द पाहिले. तर तुम्हाला इथे पुस्तकामध्ये जे हिरव्या कलरमध्ये काही शब्द दिलेले ज्याचं आता आपण वाचन केलं, या शब्दांपैकी कोणत्याही 10 शब्दांचं पहिल्यांदा हे तुम्ही मगाशी लेखन केलेलंच कात्यापर्यंतच लेखन वहीमध्ये करायचं आहे. आणि ते झाल्याच्या नंतर ह्यापैकी ह्या शब्दांपैकी कोणत्याही 10 शब्दांचं सुंदर हस्ताक्षरात वहीमध्ये लेखन करायचं आहे. तर आज आपण आचे स्वरचिन्ह कसं द्यायचे, मग त्याचा उच्चार कसा करायचा हे पाहिलं. त्याच्यावरून त्याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तो आपण पुढच्या पाठाला पाहूया. धन्यवाद.